सातारा न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण उमरणमध्ये उमरणपूर संदर्भात म्हणजे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. तर चला प्रथम भेटूया आपले ॲडव्होकेट विकास पवार साहेब उमरणपुरा संदर्भात. ते आपले काय मत बोलत आहेत ते त्यांच्याशी डायरेक्ट बोलूया. चला कराड तालुक्यामधील उमरण हे गाव अत्यंत मोठी बाजारपेठ असलेलं गाव आहे आणि ह्या गावामध्ये उमरणच्या आजूबाजूचे सर्व ग्रामीण भागातील लोक व्यापारासाठी खरेदीसाठी उमरण भागामध्ये येत असतात. तर या उमरण भागामध्ये खूप मोठ्या शाळा आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कॉलेजची संख्या भरपूर आहे. हा NH4 हायवे आहे सातारा टू कागल आणि ह्या हायवेलगत हे गाव वसलेलं असल्यामुळं ह्या ठिकाणी एक पूल आहे तो भराव पूल आहे आणि त्या भराव पूल असल्यामुळं या ठिकाणी अनेक नागरिक त्या पुलावरून तिकडून तिकडून ये जा करतात आणि अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत. हे अपघात जे होतात ह्याला कारण आहे की हा छोटासा पूल आणि भराव पूल असल्यामुळं वास्तविक इथल्या बाजारपेठेचा आणि इथल्या नागरिकांचा विचार करून इथं एक मोठा ब्रिज होणं एक मोठा पूल होणं आणि खालच्या बाजूला सगळे दोन्ही रस्ते ट्रान्सपरंट राहणं दोन्ही बाजू ट्रान्सपरंट राहणं डोंगर शहरासाठी आणि आजूबाजूच्या गावासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं आमची उमरजकरांच्या वतीनं मराठी नवनिर्माण सेनेच्या वतीनं अशी मागणी आहे की या ठिकाणी जो भराव पूल आहे तो भराव पूल रद्द करून तिथं मोठा एक पूल करण्यात यावा की जेणेकरून त्याच्या खालून सर्व उमरजकरांना सुखसोयी मिळतील व्यापार चालू राहील. हे आमची मागणी शासनानं त्वरित मंजूर करा